हा प्रश्नच मुळात खडसे साहेबांना आपण विचारलं पाहिजे का, आता तर त्यांना माहिती त्यांची काय कुठं ताकद आहे, तर त्यावर मी भाष्य करणं योग्य असं मला वाटतं. शेवटी महाराष्ट्रातली जनताच त्याच्यावर योग्य तो अंतिम निर्णय करते आणि शेवटी पक्षाच्या बलांचा बलाबलाचा विचार देखील होणार आहे. चर्चा होते आहे, तयारी चालू आहे का लोकसभेला जाण्याच्या दृष्टीने? अजून लोकसभेला एक वर्षाचा कालावधी आहे आणि चर्चा तर वेगवेगळ्या नावाच्या होतच असतात. छोटी लोकांना चर्चा करण्याचा अधिकार आहे, आपण काही कोणती चर्चा थांबवू शकत नाही, पण आम्ही त्याबाबतीत योग्य ती चर्चा ठरवून करू. कार्यकर्त्यांशी बोलायचे आणि काँग्रेस पक्षाशी बोलणार आहोत आम्ही, त्यामुळे चर्चेत काही तो निर्णय आम्ही करू. नांदेड जिल्ह्यामध्ये अक्षय बांधेरांनी हत्याकांड ही अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे. अशा पद्धतीनं काही ठराविक लोकांनी पूर्व वैमनस्य मनात ठेवून एखाद्याचा निगरून खून करणं हे अत्यंत घातक आणि गंभीर आहे. कायदा व सुव्यवस्था किती राज्यात बिघडलेली आहे हे यातून दिसतं आणि याबाबतीत 2-3 जणांनाच अटक करण्यात आलेली आहे. उरलेले सगळे जे जे होते ज्यांनी या निगरून हत्येच ज्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक केली पाहिजे. काय केलं सोडणार का? नाही, हा प्रश्नच मुळात खडसे साहेबांना आपण विचारला पाहिजे आणि खडसे साहेब जे ठाम पद्धतीने सध्या राष्ट्रवादीत काम करत आहेत, मला वाटत नाही की अशी तुम्ही म्हणताय तशी काही परिस्थिती निर्माण होईल. काय आता तू त्यांना माहिती त्यांची काय कुठं ताकद आहे, तर त्यावर मी भाष्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचे फोटो झळकत आहेत, त्या तुमच्या मित्र नाना पटोले यांचे 12 भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा आज वाढदिवस आहे. मला वाटतं वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी फोन करायचा प्रयत्न केला, संपर्क झाला नाही, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शेवटी प्रत्येक पक्षात वेगळ्या नेत्यांची नावं घेतली जातात, शेवटी महाराष्ट्रातली जनताच त्याच्यावर योग्य तो अंतिम निर्णय करते आणि शेवटी पक्षाच्या बलांचा बलाबलाचा विचार देखील होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी भविष्यातल्या आहेत, त्यामुळं त्याच्यावर एखाद्याचं नाव घेतलं म्हणून उरलेल्यांनी रागवण्याची गरज नाही. नाही, माझं एंगेज लागलं, मी लावणार आहे, तो थोड्या वेळ लावणार आहे.